Asrava, unit number 2, solid state. आज आपण शिकणार आहोत युनिट सेल अँड टू अँड थ्री डायमेन्शनल लॅटर्स. तर त्याच्या अगोदर व्हॉट इज मिनिंग बाय क्रिस्टल, क्रिस्टल म्हणजे काय ते पाहू. अ क्रिस्टल इज अ सॉलिड कंपोज ऑफ मॉलिक्यूल ॲटम ऑर आयन्स अरेंज इन अँड ऑर्डरली विथ रिपीटेडली हरी हॅविंग अ थ्री डायमेन्शनल पॅटर्न विथ अ कॅरेक्टरिस्टिक शेप अँड जॉमेट्री. म्हणजे जे मॉलिक्युल्स असतील ते ॲटम किंवा आयनला अरेंज केलेले असतील आणि तीच ऑर्डर पुन्हा काय होईल रिपीट होईल आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते थ्री डायमेन्शनल पॅटर्नमध्ये येईल आणि त्याचा शेप आणि जॉमेट्री त्याला एक विशिष्ट आकार आणि एक विशिष्ट भूमितिक रचना. इथे हे डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला हा पहा क्युबिक सेल. या क्युबिक सेलला आपण अनेक एकत्र केले, एकत्र केल्यानंतर हे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार झालं. आता याच्यामध्ये ही ए बी आणि सी म्हणजे लांबी रुंदी आणि उंची आणि त्याचा अँगल अल्फा बीटा आणि गॅमा. हां हे झालं क्रिस्टलच्या बाबतीत. व्हॉट इज मिनिंग बाय द युनिट सेल. आता युनिट सेल म्हणजे काय आणि परीक्षेला एका मार्कासाठी युनिट सेलची डेफिनेशन विचारली जाते आपण बघू. आता युनिट सेल म्हणजे काय, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. नीट लक्षात घ्या, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज युनिट सेल. पुन्हा एकदा सांगा, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज युनिट सेल. मग इथं डायग्राम मध्ये हा दिसतो एक क्युबिक आकाराचा, हा झाला फक्त सिंगल युनिट सेल. आणि असे सिंगल युनिट सेल एकत्र आल्यानंतर इथं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार. व्हॉट इज लेटेक्स पॉइंट, एनी पॉइंट इंटरसेक्शन ऑफ लाईन इज कॉल्ड एज लेटेक्स पॉइंट. हे जे दोन इंटरसेक्शन क्युबिक सेलमध्ये किती कॉर्नर आहे, दोन आठ कॉर्नर आहे. आठ कॉर्नरपैकी हे जे दोन दिसत आहे त्याला म्हणणार आपण लेटेक्स पॉइंट. एनी पॉइंट इंटरसेक्शन ऑफ लाईन इज कॉल्ड एज लेटेक्स पॉइंट. टेस लेटेक्स म्हणजे काय, द कलेक्शन ऑफ ऑल पॉइंट. म्हणजे कलेक्शन काय असेल, ऑल पॉइंट. द कलेक्शन ऑफ ऑल द पॉइंट इन द क्रिस्टल हॅविंग सिमिलर एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज बेस लेटेक्स. मग इथे आपण तीन डेफिनेशन बघितलं, पहिली युनिट सेल, लेटेक्स पॉइंट आणि स्पेस लेटेक्स. युनिट सेल इज कॅरेक्टरिस्टिक बाय फॉलोइंग पॅरामीटर्स. युनिट सेल मध्ये काय काय असतं ते बघू. सर्वात पहिले एक डायग्राम आपल्याला शिकतो, हे झालं एक सिंगल युनिट सेल. असे सिंगल युनिट सेल एकत्र आल्यानंतर थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार. पहिलं एज किंवा एज लेंथ, द इंटरसेक्शन ऑफ टू फेसेस ऑफ क्रिस्टल लॅटेक्स इज कॉल्ड एज एज. म्हणजे काय, कडा. त्याला कडा म्हणतात. ज्यावेळेस दोन फेसेस, द इंटरसेक्शन ऑफ टू फेसेस ऑफ क्रिस्टल लॅटेक्स इज कॉल्ड एज, देयर आर थ्री एजेस डिनोटेड बाय ए बी आणि सी, लांबी रुंदी आणि उंची. सेकंड पॉइंट, अँगल बिटवीन द एजेस, म्हणजे त्याच्यामध्ये जो अँगल क्रिएट झालेला आहे एजेसमध्ये ते कोणते अँगल. देयर आर थ्री अँगल्स अल्फा बीटा आणि गॅमा बिटवीन द थ्री एजेस ऑफ युनिट्स. म्हणजे तीन अँगल तयार झाले, अल्फा बीटा आणि गॅमा, हे कोणाच्या मध्ये असतील, थ्री एजेस ऑफ युनिट्स. पहिला द अँगल ऑफ ए, अँगल ऑफ ए कोणाच्या बिटवीन ए एजेस बी अँड सी. हा अँगल अल्फा, अल्फा अँगल कोणाच्या आहे, बी आणि सी. अल्फा अँगल बी आणि सी. त्याच पद्धतीने अँगल बीटा, बीटा काय असेल मग ए अँड सीच्या. आणि अँगल गॅमा हा कोणाच्या मध्ये असेल, ए आणि बीच्या. नीट लक्षात एज प्लेन अँगल आणि अँगल कोणाच्या मध्ये. मग एज म्हणजे काय, द इंटरसेक्शन ऑफ टू फेजेस ऑफ क्रिस्टल लॅटेक्स इज कॉल्ड एज एज. देर आर थ्री एजेस दॅट इज ए बी आणि सी. देर आर थ्री अँगल अल्फा बीटा आणि गॅमा. अल्फा हा कोणाच्या मध्ये असेल, बी आणि सीच्या मध्ये.
बीटा हा कोणाच्या मध्ये असेल ए आणि सी च्या मध्ये आणि गॅमा हा ए आणि बी च्या मध्ये देयर आर फोर टाइप्स ऑफ युनिट्स युनिट्स चे किती प्रकार पडतात फोर टाइप्स त्याच्यामधला पहिला सिंपल युनिट्स इथे पण डायग्राम दिसते नाही सिंपल युनिट्स त्याला आपण सिंपल क्यूबिक सेल म्हणतो मग व्हॉट इज मीनिंग बाय द सिंपल युनिट सेल किंवा त्याला प्रिमेटिव्ह युनिट सेल पण म्हणतो द युनिट सेल इन विच द ऑक्सिजन पार्टिकल्स ऑक्सिजन पार्टिकल्स म्हणजे कोणते ऍटम आयन मॉलिक्युल्स आर प्रेझेंट ऍट ओनली ऍट द कॉर्नर कुठं प्रेझेंट असतील ऍट द कॉर्नर ऑफ द युनिट सेल इज कॉल्ड ऍज सिंपल ऑर प्रिमेटिव्ह युनिट सेल पुन्हा एकदा द युनिट सेल इन विच constituent particles particles कोणते atom ion and molecule are present at only कुठे present असते फक्त only at corner of unit cell is called as simple unit cell किंवा त्याला आपण primitive unit cell second type body center unit cell body center unit cell the unit cell in which the constituent particle आता पुन्हा ते constituent particle कोणते atom ion or molecule are present at corner as well as center of the body मागच्या डेफिनेशन मध्ये काय होतं ऍट प्रेझेंट ऍट द कॉर्नर तर काय आहे हीच डेफिनेशन आहे फक्त वाटू सुद्धा बदलून ऍज वेल ऍज सेंटर ऑफ द बॉडी ऑफ युनिट सेल इज कॉल्ड ऍज बॉडी सेंटर युनिट सेल हे पहा हा झाला सिंपल युनिट सेल त्याच्यामध्ये एक मध्यभागी ऍटम किंवा पार्टिकल्स असतील याला म्हणतात तुम्ही बॉडी सेंटर युनिट सेल आणि याच्यामध्ये एक आहे दिसतंय ना हे एक कॉर्नर देर आर एट कॉर्नर एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि या आठ कॉर्नरच्या व्यतिरिक्त एक सेंटरला असेल त्याला म्हणतात आपण बॉडी सेंटर युनिट सेल त्याच्यानंतर तिसरा प्रकार फेस सेंटर फेस सेंटर युनिट सेल पुन्हा त्याची डेफिनेशन द युनिट सेल इन विच द constituent particle atom and ion and molecules are present at corner as well as face of unit cell is called as face center unit cell and there are six phases at the six phases specially need lakshya he jane ki corner ha jar ita center la ek raha tar apan ka mhanar body center unit cell ata he body center nahi is a face center फेस म्हणजे किती सहा फेजेस आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा त्याच्या बॅक साईडला सहा असे सहा फेजेस असतील आणि सहा फेजेसला प्रत्येका ठिकाणी एक एक पार्टिकल प्रेझेंट असेल मग हे एकूण पार्टिकल किती एक देत नाही वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स देर आर सिक्स फेज या तिघ डेफिनेशनमध्ये कॉमन गोष्ट आहे The unit cell in which the constituent particle, atom or ion or molecules are present at corner is called as simple unit cell. Puna body center ki, puna this definition present at corner as well as body center. Madhya bhagi ek jo raha chala mana apan body center. Ane aapne ita at the corner as well as face of the unit cell is called as face center unit सेंटर मध्ये कोणते दोन ऑपोजिट फेसेस सेंटर ऑफ ऑपोजिट फेसेस
in the unit set is called as a center unit set. The diagram मध्ये तुम्हाला दिसेल हे कॉर्नर आर दोन अपोजिट एंडला तो पाहिजे मला म्हणणार पर ए सेंटर युनिट सेट नंबर ऑफ आयटम प्रेझेंट इन पर युनिट सेट ए हे काय कॉर्नर हे काय याच्यामध्ये आहे ना 1 बाय ए प्लस 2 इंटू 1 हाफ 2 म्हणजे इकडचा एक पार्टिकल आणि इकडचा एक पार्टिकल इज इक्वल टू 2 म्हणजे ए सेंटर मध्ये किती पार्टिकल्स असतात दोन पार्टिकल्स नेक्स्ट टॉपिक सेवन क्रिस्टल सिस्टम म्हणजे एकूण जे सेवन क्रिस्टल सिस्टम आहे तसे चार प्रकार पडतात युनिट सेल तसे आता सेवन क्रिस्टल सिस्टम देर आर क्रिस्टलाइन पार्टिकल्स आता आय नाव मॉलिक्युल्स आर अरेंज इन सेवन डिफरंट वेज जे जे क्रिस्टलाइन पार्टिकल्स आहेत आता आयन्स आर मॉलिक्युल कॅन बी अरेंज इन सेवन डिफरंट टाइप हा सेवन डिफरंट वे चेंजिंग एज म्हणजे जे जे एज असते ए बी सी आणि अँगल अल्फा बीटा आणि गॅम हे बदलत जाते ब्रेव लॅटेक्स फ्रेंच मॅथमॅटिशियन ब्रेव प्रूव दॅट लॅटेक्स पॉईंट कॅन बी अरेंज इन मॅक्झिमम 14 टाईम्स म्हणजे इकडचे जे सात प्रकार आहेत हे सात प्रकार आपल्याला किती अरेंज करता येतील मॅक्झिमम 14 टाईम्स हे कोणी सांगितलं होतं मॅथमॅटिक्स सायंटिस्ट ब्रेव प्रूव दॅट दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज ब्रेव म्हणजे या अरेंजमेंटला 14 जे प्रकार असतील त्या 14 प्रकारला आपण काय म्हणणार ब्रेव लॅटेक्स देर इन सेवन टाइप्स ऑफ युअर पिलो आपण ते सेवन कोणते कोणते आहेत ते बघू दुसरा आहे बॉडी सेंटर क्युबिक तिसरा आहे फेस सेंटर म्हणजे किती अरेंजमेंट झाले तीन अरेंजमेंट झाले आणि याला आपण म्हणणार क्युबिक सिंपल बॉडी सेंटर आणि शेवटचा आहे फेस सेंटर मग याचे जे असतील ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी म्हणजे याचे सगळे एजेस जे असतील लांबी रुंदी आणि उंची या सगळ्याच्या सगळ्या काय असतील सेम असतील आणि अल्फा बीटा आणि गॅमा हे जे अँगल आहे हे अँगल किती डिग्रीचे असतील 90 डिग्री म्हणजे हा क्युबिक लॅटेक्सचा पहिला प्रकार आणि त्याचे किती प्रकार पडतील तीन म्हणजे तीन डिफरंट अरेंजमेंट टेट्राबॉनल ही टेट्राबॉनल युनिट सेल आहे टू साइड आर इक्वल कोणतेही दोन साइड काय असतील इक्वल असतील बट थर्ड साइड म्हणजे तिसरी जी बाजू असेल थर्ड साइड इज डिफरंट इन लेंथ डिफरंट इन लेंथ बट ऑल अँगल आर 90 डिग्री मागच्या प्रकारामध्ये आपण काय बघितलं होतं ए बी आणि सी लांबी रुंदी आणि उंची या तिकडच्या तिकड किती असते सारखे असते आणि अँगल जे असते ते 90 डिग्री असते पण इथं तसं नाही इथं कोणत्याही दोन साईड काय असतील सारखे असतील आणि थर्ड साईड या काय असतील डिफरंट असतील पण अँगल मात्र 90 डिग्रीचे असते आणि याचे दोन प्रकार याचे कसे तीन पडले होते तसे याचे दोन पडले तीन कोणते कोणते होते सिंपल युनिट सेल बॉडी सेंटर फेस सेंटर तसे याचे दोन प्रकार पडते पहिला असेल ट्राय वाणा त्याला आपण सिंपल म्हणू आणि दुसरा असेल टेट्रा वाणा तो असेल बॉडी सेंटर मग याच्यामध्ये सगळे अँगल एक किती डिग्रीचे असतील 90 डिग्रीचे आणि कोणत्याही दोन साईड काय असतील इक्वल मग आपण ए आणि बी इक्वल असेल तिसरी साईड काय असेल डिफरंट तिसरी साईड ही डिफरंट याच्यामध्ये तिघच्या तिघ बाजू काय असतील डिफरंट असतील लांबी रुंदी आणि उंची पण
मात्रा एंगल हा 90 डिग्री का एंड देयर आर फोर टाइप्स इति किती प्रकार पडते चार प्रकार प्रिमिटिव बॉडी सेंटर फेस सेंटर आणि शेवटचा असेल बेस सेंटर म्हणजे त्याला आपण एंड सेंटर हा झाला प्रिमिटिव हा झाला बॉडी सेंटर याला बॉडी सेंटरच का म्हणतो आणि याच्या मध्यवर्ती एक पार्टिकल प्रेझेंट म्हणून याला बॉडी सेंटर याला फेस सेंटर का म्हणतो याच्या प्रत्येक फेसला एक एक पार्टिकल प्रेझेंट म्हणून याला फेस सेंटर त्याला एंड सेंटर का म्हटलं कारण त्याच्या दोन अपोजिट एंडला अपोजिट पार्टिकल्स ह्याच्यामध्ये याची लेंथ जी असते ही जस्ट लेंथ ए बी आणि सी तिघंच्या तिघं वेगवेगळ्या इज नॉट इक्वल पण मात्र अँगल 90 डिग्रीचा असेल अल्फा बीटा आणि गॅमा मोनोक्लिनिक इन मोनो क्लिनिक यूनिट ले से एज ऑल साइड आर डिफरेंट पुन्हा ती जा ऑल साइड आर डिफरेंट बट टू एंगल आर सेम आता इथं बदल झालेला आहे तिघ साइड ज्या असतील ए बी सी ह्या वेगवेगळ्या असतील पण अँगल पण वेगवेगळे अँगल मध्ये दोन अँगल आहे कोणतेही दोन म्हणजे अल्फा आणि बीटा हे 90 डिग्रीचे असतील आणि गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री आणि याचे दोन प्रकार पडतील एक प्रिमिटिव आणि दुसरा असेल एंड हा झाला प्रिमिटिव प्रिमिटिव का म्हटलं तर सिंपल युनिट आहे किती कॉर्नर त्रिकोण 8 कॉर्नर त्याच्या फेसला एक एक पार्टिकल नाही एंडला त्याच्यानंतर बॉडीला बॉडी सेंटर पण नाही आणि दुसरा जो प्रकार पडतो तो एंड त्याचे दोन पार्टिकल याचे प्रेझेंट याचे दोन प्रकार पडतात एक प्रिमिटिव पडतो आणि दुसरा एंड सेंटर याच्यामध्ये जे एंगल असतं ए बी सी इज नॉट इक्वल तिघंच्या तिघं वेगवेगळे असतात अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचा असेल पण गॅमा हा 90 डिग्रीचा नसेल ट्राय क्लिनिक युनिट सेल इन ट्राय क्लिनिक युनिट सेल एज ऑल साइड आर डिफरंट इन लेंथ इथं तिघंच्या तिघं लेंथ काय असतील वेगवेगळ्या असतील आणि तिघं अँगल पण इज नॉट इक्वल टू 90 डिग्री तिघंच्या तिघं अँगल काय असतील 90 डिग्री नसतील आणि याचा एकच प्रकार पडेल तो असेल प्रिमेटिव्ह इथं दिलेला आहे सिम्पल ट्राय क्लिनिक हा सिम्पल युनिट सेलचा प्रकार ट्राय क्लिनिक क्रिस्टल ए बी आणि सी इज नॉट इक्वल म्हणजे ज्या लेंथ असतील ह्या तिघंच्या तिघं वेगवेगळ्या आहेत त्याचबरोबर तिघंच्या तिघं अँगल इज नॉट इक्वल टू 90 डिग्री तिघं अँगल हे 90 डिग्रीचे नसते पुढच्या प्रकारे एक जवळ आहे इन हेक्सागोनल युनिट सेल हॅज टू साइड आर इक्वल इथं आता बघा याच्या कोणतेही दोन साइड काय असतील इक्वल असतील इज डिफरंट थर्ड साइड इज डिफरंट इन लेंथ टू अँगल ऑफ 90 डिग्री आणि थर्ड अँगल असं नीट लक्षात घ्या थर्ड अँगल 120 डिग्रीचा असतो आणि याचा फक्त एकच प्रकार आहे इथं दिलेले पाहिजे हेक्सागोन इथं ए आणि बी इज इक्वल सी इज नॉट इक्वल अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचे असतील आणि गॅमा हा 120 डिग्रीचा असतील आणि याचा एकच प्रकार आहे पुढचा आहे रोम्बो हायड्रल इन रोम्बो हायड्रल युनिट सेल एज ऑल थ्री साइड आर इक्वल त्याच्या तिघंच्या तिघं साइड काय असतील सेम आर इक्वल आणि इन लेंथ ऑल थ्री अँगल्स आर नॉट इक्वल टू 90 डिग्री जे अल्फा आणि बीटा या 90 डिग्रीचे असतील पण गॅमा जो असतो तो 90 डिग्रीचा नसतात याचाही फक्त एकच प्रकार पडतो रोम्बो हायड्रल ए आणि बी आणि सी आर इक्वल याची लांबी रुंदी आणि उंची सारखी असेल अल्फा बीटा हे 90 डिग्रीचे असतील पण गॅमा हा 90 डिग्रीचा नसेल समरी समरी म्हणजे काय आपण कोणते कोणते प्रकार बघू सिम्पल युनिट सेल ट्रायगॉनल टेट्रागॉनल ऑर्थोरोम्बिक रोम्बोहायड्रल मोनोक्लिनिक ट्रायक्लिनिक आणि हेक्सागॉन इथं सगळ्या लेंथ दिलेल्या आहेत सिम्पलमध्ये काय होतो ए बी सी इज इक्वल अल्फा बीटा गॅमा ही 90 डिग्री टेट्रागॉनलमध्ये काय होतं ए आणि बी सेम आहे पण सी इज सी जी असेल इज नॉट इक्वल टू ए आणि बी अल्फा बीटा गॅमा अगेन 90 डिग्री ऑर्थोरोम्बिकमध्ये काय घडेल तिघंच्या तिघं साइड इज नॉट इक्वल ए बी आणि सी
पर मात्रा अल्फा बीटा ने क्या मान लिया एंगल असली 90 डिग्री है रोम्बो हेड्रन मध्ये तिघे तिघे सही सारखे असते ए बी आणि सी त्याच्यानंतर अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचा असतो पण गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री मोनोक्लिनिक मध्ये तिघे तिघे साइड आर ना डिफरेंट ए बी आणि सी इज नॉट सेम अल्फा बीटा आणि गॅमा इज 90 डिग्री ट्रायक्लिनिक मध्ये पण तसंच आहे यार ए बी आणि सी इज नॉट इक्वल अल्फा बीटा आणि गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री ने हेक्सागोनल मध्ये ए आणि बी हे सेम असतील पण ए आणि बी हे सेम असतील मात्र सी हा सेम नसेल अल्फा आणि बीटा हे 90 डिग्रीचे असतील गॅमा मात्र 120 डिग्रीचे असतील हे झाले 7 प्रकार आणि या 7 मधून याचे 14 प्रकार हे झाला 14 प्रकार कोणी सांगितलेले मॅथेमॅटिक सांगितले ब्रेव्हर आज आपण इथे थांबूया पुढचा जो भाग असेल पुढच्या वेळेस आपण कंप्लीट करू आज जे शिकवलं त्याच्यावर तुम्ही समरी तयार करू शकता समरी तयार केल्यानंतर किती पॉईंट पडतात काय पडतात त्याच्याबद्दल तुम्ही घरी गेल्याने घरी अभ्यास करू शकता थँक्यू